बाय द वे ट्रेन मधून पण आम्ही उतरलेलो आहे छोटा ट्रेन मधून बहुतेक आम्हाला काहीतरी रॉयल ट्रीटमेंट आहे लेट्स सी मजा आहे हां रॅम्प एक्ट्रेस काय रॅम्प आहे तिकडनं चालत यायचं रे हां येऊ शकतो रे आणि हे चेंजिंग रूम आणि त्याचं लॉकर मला भिजावंसं वाटतं हां पण यार वो इथं कसं असेल इथं वॉटर किंगडम बाजूल है ना हाँ अरे वॉटर किंगडम भाई भिजणार भाई इकडे वॉटर किंगडम पण आहे भाई मी चड्डी आणलेली आहे फक्त या कपड्यात आलेलं आहे आणि वेगळी चड्डी आहे गावात हे देखणे देखणे लायक आहे असं उलट चाललं पाहिजे पण उठलं चाललं तर माझं म्हणजे पडेन ना मी आता कितीला पडेल अरे वा वा हे बघण्यासारखे दाखवण्यासारखे तुम्हाला बघा बघा आणि हाँ है गेट काय विनोद है तुझा अच्छा कमाल काय काय अदर एक्टिविटीज करूया ओके आता ज्या कामासाठी आलो ते काम करूया चालेल चालेल ठीक आहे मी जरा थांबतो कारण की आम्ही ज्या कामासाठी आलेलो आहे ते जरा करतो नाहीतर आज बालदिन आहे आणि मीच लहानफार वाटतोय असं होतंय सो भेटू आपण बरेच फुटेज घेणार आहे मी आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचवतो चला तर मग भेटूया थोड्या वेळानंतर हे बघण्यासारखं आहे पण हे छान आहे लोक पैसे देऊन येतात आणि आम्ही फुकटात आलेलो आहे कार्यक्रम हे हे आहे आर्टिस्टचं जगणं आहे ना ही कमाल आहे आर्टिस्टच्या सगळ्यांची की कामाच्या निमित्ताने अशा ठिकाणी फिरायला मिळते आणि हे सगळ्यांच्या नशिबी नाही वर्ग खरंच आहे साधारण किती खर्च येतो इथे यायला एक तिकीट आय थिंक 1500 रुपये वगैरे 1500 रुपये हे अप्रॉक्स आहे की कन्फर्म ओके मग आम्हाला एक पैसा ही द्यायचा काम करून पैसे घेऊन जाणार आहोत अरे ले बघा म्हणजे तुम्ही असं माझ्या सोबत राहिलात तर तुम्हाला असे ठिकाण लवकरच मालवणी मध्ये सुद्धा लवकरच म्हणजे दीपा माळकर जिचा स्वतःचा एक वेगळा गावरान मालवणी नावाचा चॅनल क्रिएट होणार आहे जर तुम्ही तिला पाहिलं तर तिच्या त्या चॅनल वर सुद्धा खूप प्रेम करा नक्कीच थोडा वेळ भेटूया आपण सगळ्यांकाच मालवणी माणसांका किंवा कोकण आपलंच असेल ये क्या बात आहे तर आणखी तुम्हाला मालवणीची एक वेगळी मेजवाणी दीपा माळकर आणि तिचे मिस्टर प्रशांत पाते यांच्या चॅनलवर बघायला मिळेल तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पहिलं जाऊन त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर सबस्क्राईब करा खूप प्रेम द्या लाईक करा कमेंट तर करच करा आणि असंच तुमच्या प्रेमाची उधळण आम्हा कलावंतांवर करत राहा असे नवीन नवीन प्लेसेस हे बघा काय कमाल काय धमाल करतात यार दिस इज द लाईफ ही लाईफ एन्जॉय केली पाहिजे प्रत्येकाने आज सुंदर निळसर पाणी आहे आणि तुम्हाला जर का या पाण्याचा आस्वाद घ्यायचा असेल म्हणजे चाखायचं नाही म्हणजे मजा घ्यायची असेल तर यू हॅव टू कम हियर द प्लेस ऑफ वॉटर किंगडम पाहिलं का पाहिलं थोडी लांबून तुम्हाला दृश्य दाखवतो जे बात दादा जे बात ये जिंदगी का असली मजा थोडं दाखवतो माझी मित्रमंडळी पुढे गेलेत मी नंतर भेटतो तुम्हाला बघा तुम्ही आलात तर तुम्हाला जर का काही लागली म्हणजे लगी आज सावन में फिर जो झडी आहे पाऊस नसला तरी इथे पाण्याचे फवारे खूप जास्त आहेत जर तुम्हाला लगी मला लागले मी चाललोय तिकडे आणि ते आहे कालीएट दाखवायला नको ऍक्च्युअली हे बघा काय हे बघा साधारण असा हा मॅप आहे वॉटर किंगडमचा वॉटर किंगडमचा हा असा मॅप आहे काही चुकलं म्हटलं तर मला मॅप करा विनोदाला सुद्धा माफ करा पण वॉटर किंगडमला आलात की तुम्हाला असं पाठीमागे हे असं धमाल असं दृश्य दिसलं बघा सगळी चिकुर्डी मंडळी कशा प्रकारे एन्जॉय करतायत पाण्यामध्ये आम्ही एन्जॉय करू की नाही हा प्रश्न आहे कसं आहे आम्हाला पाण्यात जायला मिळेल की नाही हा देखील प्रश्न आहे
म्हणून आलोय तर दणादण दणादर काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मजा करा तुम्ही पण, आणि तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की या वॉटर किंगडमला. कमाल ठिकाण आहे, म्हणजे आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर पाहिजे. हा बघा मेरा किरण, किरण मेरा भी नाम किरण. तुम्हारा नाम क्या है? अमर. काय म्हणणं आहे? इतकं जमीन भागून आलेलं आहे. अच्छा, आलेलो जेवायला म्हणजे खायला, पण ब्रेकफास्ट संपलेलं आहे तर काय करणार? फक्त चहा पिणार आणि आनंद मांडणार. चाय पे चर्चा. काय रे नाश्ता नाही तुमको. गुड वन ब्रो. एस एल वर्ल्डला वेळेत या, उशीर केला तर संपतं सगळं. तर आता आम्ही नाश्ता करणार आहोत. आलंय तर पेटपूजा झाली पाहिजे. प्रत्येक ब्लॉगमध्ये माझं असतं, कुठे कार्यक्रमाला गेलो की खाणं पिणं मिळतं. तर आता मी नाश्ता घेतो आहे आमच्या सगळ्यांसाठी. मी नाही घेते, सर देत आहेत. माझे हे बघा, नाही मला टेक हवाय टेक हवाय टेक. तर बघा हा आमचा आहे नाश्ता, समोसा पाव एव्हर ग्रीन, आणि हा सगळ्यांना मिळणार आहे. तर सगळ्यात पहिला नाश्ता देतो आहे मी, आणि किरण तांबेने घेतल्यानंतर हा नाश्ता दीपा. अरे बापरे, हिसकावून घेतलाय अक्षरश. वा वा. आणि इथे डोंगर चढायला नसेल आलो तरी पण आओ कुछ तुफानी करते हैं म्हणत माउंटेन ड्यू. ए ॲड नाही करे माउंटेन ड्यू दाखवत नाही लोगो. इन्नी लोगो ने बघा खाण्याचे चाललेले आहेत. कोण कोण आलंय? ते कोण कोण आलंय? हा कोण कोण आलंय? मी आलोय आणि आई पण आली. म्हणजे अरे काय सांगत होतो. तर आपण आज अशा रमणीय ठिकाणी आलोय. आदिनाथ कोठारे यांचा एकमेव अद्वितीय असा सिनेमा अर्थात माझा छकुला, या सिनेमातल्या काही गोडगोड आठवणी या इथे आहेत अर्थात एस एल वर्ड मध्ये. आणि इथेच तो टकलू होता त्याच्यासोबत, नाही का तो वर जातो खाली येतो ओरडतो. हा स्पॉट आपण बघू शकतो रेनबो. मामांची आठवण झाली. मामांची आठवण झाली खरंच, म्हणजे मामांचा पदस्पर्श झालाय या एस एल वर्डला. खरं तर एस एल वर्ड मोठं नाही आहे, मामांमुळे ते मोठं झालं असं. लव्ह यू मामा. लव्ह यू लव्ह यू. चाललोय दुसऱ्या स्पॉट कडे, जिकडे आमचा दुसरा कार्यक्रम होणार आहे. आज कमीत कमी आम्ही 4 कार्यक्रम करणार आहोत. ही आमची मंडळी चालली आहेत दुसऱ्या स्पॉटच्या दिशेने. अरे साप सीडी, ही बघा मोठी भव्य साप सीडी आहे. क्या बात आहे.
आता बघा इथे गेलत ना हे सापाने गिळलं ना की माणूस असं असं पुन्हा मागच्या पायरीवर जातो आपल्याला पुढे जायचं तर आपण हाका मारतो मला त्यामुळे लवकर जातो पण साधारण असे लोड लहान मुले येतात लहान मुलांसाठीच आज बालदिन असल्या कारणाने आम्ही कार्यक्रम करण्यासाठी आलो आहे कार्यक्रमाचे विषय आहेत एज्युकेशन आणि मोबाईलचं वाढतं प्रमाण या गोष्टीवरती आम्ही करतो आहे बघा मागे एक कमाल ठिकाण आलं इथे बहुतेक आम्हाला दुसरा कार्यक्रम करायचा आहे लेट्स सी काय होतं बघूया